राज अशा एका समस्येवर काम करत आहे ज्यात मोठ्या संख्यांची उकल करणे समाविष्ट आहे तो अशा एका वळणावर येऊन पोचला आहे ज्यात त्याला एकशे तीनचा वर्ग काढायचा आहे पण त्याला समजते की एकशे तीनला एकशे तीनने ने गुणायला खूप वेळ लागेल ही समस्या अधिक सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्ही त्याची मदत करू शकता का मित्रांनो चला ह्यासाठी आपण ह्या सत्रात सर्वसामायिक नावाच्या एका गणितीय संकल्पनेबद्दल जाणून घेऊयात चला पहिले एकशे तीनला शंभर आणि तीन अशा दोन साध्या संख्यांना बेरीज रूपात लिहूयात एकशे तीनचा वर्ग शंभर अधिक तीनच्या वर्गासमानच असेल पण आपण ह्याला शंभर आणि तीन मध्ये का विभागले खरं तर शंभर अधिक तीनचा वर्ग हा आहे आपण बघू शकतो की शंभर आणि तीनच्या वर्गाचे मूल्य काढणे सोपे आहे आणि ह्या पदाचे मूल्य काढणे देखील सोपे आहे त्यामुळे आपल्याला याचे उत्तर ह्या समान मिळते हे एकशे तीनला ला एकशे तीनने ने गुणण्यापेक्षा सोपे नव्हते का पण थांबा तुम्ही विचार करत असाल की हे कुठून आले चला बघूयात शंभर अधिक तीनचा वर्ग अशा पद्धतीने देखील लिहिता येतो चला आता वितरण गुण पद्धतीचा उपयोग करून आपण उजवीकडील बाजू सोडवूयात त्यामुळे आपल्याला हे मिळते आता लक्ष द्या शंभरला तीन ने गुणणे आणि तीनला शंभरने गुणणे ही समानच गोष्ट आहे ह्या दोघांना जोडले जाऊ शकते ज्यामुळे आपल्याला दोन गुणिले शंभर गुणिले तीन मिळते तर हीच ती पद्धत आहे ज्यामुळे आपल्याला मागील व्यंजक मिळाले समजा आपण डाव्या आणि उजव्या बाजूच्या शंभरला ए पदानी आणि तीनला बी पदानी बदलले तर आपल्याला हे मिळते आता ह्याचा वापर करून आपण दशांश संख्यांचा वर्ग माहीत करून घेऊ शकतो उदाहरणार्थ सहा पूर्णांक दोनचा वर्ग चला हे बघूयात आपण सहा पूर्णांक दोनला दोन साध्या संख्यांमध्ये सहा आणि शून्य पूर्णांक दोन मध्ये विभागूयात आता ह्या समीकरणात आपण ला सहा आणि बी ला शून्य पूर्णांक दोन समान घेऊयात मग आपल्याला सहा पूर्णांक दोन चा वर्ग ह्या समान मिळेल हे समीकरण आपल्यासाठी खूप उपयोगी आहे याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याकडे दोन संख्या ए आणि बी असतील तेव्हा त्यांच्या बेर्जेचा वर्ग ए वर्ग दोन गुणिले ए गुणिले बी अधिक बी वर्गाच्या समान असेल आपल्याला उजवीकडील पक्षाचे व्यंजक तेव्हा मिळते जेव्हा आपण ए अधिक बीला ए अधिक बी ने गुणतो आपण अशा प्रकारची समीकरणे ह्याआधी देखील बघितली आहेत ह्या समीकरणाची उकल केल्यावर आपल्याला एक्सचे केवळ एक, के एक मूल्य मिळते जे दोन आहे पण आपण बघितले की हे समीकरण ए आणि बी ह्या दोन भिन्न मूल्यांसाठी आहे पहिले आपण ए ला शंभर आणि बी ला तीन मानले होते त्यानंतर आपण ए ला सहा आणि बी ला शून्य पूर्णांक दोन समान मानले होते आता इथे थांबून तुम्ही ए आणि बीच्या जागी कोणत्याही अन्य संख्या ठेवू शकता तुम्ही बघू शकता की हे समीकरण ए आणि बीच्या कोणत्याही मूल्यांसाठी सत्य आहे अशा प्रकारचे समीकरण जे पदातील प्रत्येक संख्येसाठी सत्य असते त्याला सर्वसामायिक असे म्हणतात ए आणि बीच्या कोणत्याही मूल्यांसाठी डाव्या बाजूचे व्यंजक हे उजव्या बाजूच्या व्यंजका समान तर असते तर ह्या सत्रात आपण बघितले की सर्वसामायिक काय असते आपण ही सर्वसामायिका देखील बघितली पुढील सत्रात आपण सर्वसामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघूयात